आज आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स समजून घेणार आहोत. भूतकाळात कधीतरी सुरू झालेली क्रिया अजूनही चालूच आहे असे सांगण्यासाठी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्सचा वापर केला जातो. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्सची वाक्य बनवण्यासाठी सब्जेक्ट म्हणजे कर्ता जर अनेक वचनी असेल तर हॅव बीन घ्यावे व कर्ता जर एक वचनी असेल तर हॅज बीन घ्यावे. त्यानंतर क्रियापदाला आय एन जी प्रत्यय जोडून त्यानंतर सिन्स किंवा फॉर ही प्रेपोजिशन्स घ्यावी लागतात. तुम्हाला जर निश्चित वेळ सांगायची असेल तर सिन्स हे प्रेपोजिशन घ्यावे. जसे सिन्स संडे रविवारपासून, सिन्स 2022 2022 पासून, सिन्स आफ्टरनून दुपारपासून, सिन्स 8 o'clock 8 वाजल्यापासून असा अर्थ होतो. व फॉर हे प्रिपोजिशन घ्यायचे असेल तर ठराविक कालखंड सांगावं लागतो. जसे फॉर 4 days 4 दिवसांपासून, फॉर 2 hours 2 तासांपासून, फॉर 6 months 6 महिन्यांपासून, फॉर 10 years 10 वर्षांपासून असा अर्थ होतो. तुम्हाला जर तुमच्या बाबांना शर्विल सकाळपासून अभ्यास करत आहे असे सांगायचे असेल तर त्यासाठी वाक्याची सुरुवात शर्विल या एक वचनी कर्त्याने करून घ्यावी. शर्विल नंतर हॅज बीन घ्या. हॅज बीन नंतर स्टडी या क्रियापदाला आय एन जी प्रत्यय जोडून स्टडींगला घ्या. स्टडींग नंतर सकाळपासून ही निश्चित वेळ सांगायची असल्याने सिन्स मॉर्निंग घ्यायचे आहे. आता आपले शर्विल हॅज बीन स्टडींग सिन्स मॉर्निंग हे वाक्य तयार झाले आहे. या वाक्यातून शर्विल सकाळपासून अभ्यास करत आहे आणि अजूनही अभ्यास करत आहे हे समोरच्या व्यक्तीच्या लक्षात येते. तसेच तुम्हाला शर्विल 2 तासांपासून अभ्यास करत आहे असे सांगायचे असेल तर सिन्स मॉर्निंगच्या जागी फॉर 2 hours घेतले की आपले शर्विल हॅज बीन स्टडींग फॉर 2 hours हे वाक्य तयार होईल. शर्विल हा एक वचनी करता आहे म्हणून आपण हॅज बीन घेतले आहे. शर्विलच्या जागी जर तुम्हाला अनेक वचनी करता घ्यायचा असेल तर हॅज बीनच्या जागी हॅव बीन घ्यावे लागेल. इथे आपण दे हे प्रोनाऊन घेतले आहे. ते सकाळपासून खेळत आहेत असे आपल्याला सांगायचे आहे म्हणून आपण वाक्याच्या सुरुवातीला देला घेऊन दे नंतर हॅव बीन घेऊन प्लेईंग घेतले आहे व खेळण्याची क्रिया सकाळपासून चालू आहे म्हणून आपण सिन्स मॉर्निंग घेतले आहे. आता आपले दे हॅव बीन प्लेईंग सिन्स मॉर्निंग हे वाक्य तयार झाले आहे. जर ते 2 तासांपासून खेळत आहेत असे सांगायचे असेल तर फॉर 2 hours घ्यावे. आता आपले दे हॅव बीन प्लेईंग फॉर 2 hours ते 2 तासांपासून खेळत आहेत हे वाक्य तयार झाले आहे. आता आपण अजून काही वाक्य पाहूया. वी हॅव बीन वेटिंग फॉर हर सिन्स मॉर्निंग. आम्ही सकाळपासून तिची वाट पाहतो आहे. शी हॅजंट कम येट. ती अजून आलेली नाही. आय हॅव बीन वेटिंग फॉर यू सिन्स मॉर्निंग. मी तुझी सकाळपासून वाट पाहतो आहे. वाय आर यू सो लेट. तुला इतका उशीर का झाला. वी हॅव बीन वॉन्डरिंग फॉर अ लॉंग टाईम. आम्ही बराच वेळ हिंडत आहोत. वी हॅव बीन ट्राईंग टू फाइंड हिम आउट. आम्ही त्याला शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. आय हॅव बीन स्टँडिंग इन द क्यू सिन्स इव्हनिंग. मी संध्याकाळपासून रांगेत उभी आहे. आय हॅव बीन स्टँडिंग इन द क्यू फॉर अवर्स. मी कितीतरी तासांपासून रांगेत उभी आहे. आय हॅव बीन वॉकिंग ऑल डे. मी दिवसभर चालत आहे. माय फीट आर हर्टिंग. माझे पाय दुखत आहेत. आय हॅव बीन ट्राईंग टू पुट द बेबी टू स्लीप फॉर अन अवर. तासाभरापासून मी बाळाला झोपवण्याचा प्रयत्न करत आहे. आय हॅव बीन हॅव्हिंग व्हेरी स्ट्रेंज ड्रीम्स रिसेंटली. मला अलीकडे खूप विचित्र स्वप्ने पडत आहेत. नेहल हॅज बीन कमिंग टू स्कूल लेट रिसेंटली. नेहल अलीकडे शाळेला उशिरा येते. मोमो हॅज बीन स्टडींग 6 hours अ डे रिसेंटली. अलीकडे मोमो 6 तास अभ्यास करते. युअर सन हॅज बीन कटिंग स्कूल फॉर द लास्ट 15 days. तुमचा मुलगा गेल्या 15 दिवसांपासून शाळा चुकवतो आहे.